आज महात्मा ज्योतिराव फुले ह्या उद्यानामध्ये आम्ही उद्यान बघण्यासाठी आलो होतो. तर ह्या उद्यानामध्ये अजून सुद्धा दुरावस्था आहे, म्हणजे विठपणा एका प्रकारची अजून ह्या उद्यानाची करत आहेत. 11 एप्रिल 2023 रोजी आपले सांगली जिल्ह्याचे मिरज शहराचे मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 15 लाख रुपयाची घोषणा केली होती, पण आजपर्यंत त्या 15 लाखाच्या प्रमाणे एप्रिल मे जून जुलै 4 महिने झाले, आजही कुठे इथं सुशुद्धीकरणाचं कुठलंही पाऊल महानगरपालिकेने किंवा पालकमंत्र्याने उचललं गेलं नाही आहे. या महात्मा फुले उद्यानामध्ये 11 एप्रिल आलं तरच या लोकांना महात्मा फुले उद्यान आठवतं, महात्मा फुलांना पाया पडण्यासाठी अभिवादनासाठी इथं येतात. पण रोज मी या रस्त्यानं पाहणी करत असतो, पार्किंगची सोय म्हणून ह्या उद्यानाचं नाव घोषित करावं, कारण की इथं रोज प्रत्येक हॉस्पिटलचे लोक असतील, कुठं बाहेर फिरणारे लोक असतील, तर इथं पार्किंग केली जात्या. म्हणजे ह्या 15 लाख रुपये गेले कुठे? घोषणा करून फक्त 15 लाख रुपयेची ह्या विटंबना कधी थांबवणार? येत्याला 8 आठवड्याभरात जर ह्या पालकमंत्र्यांनी 15 लाख रुपयाची घोषणा जशी केली तशी जर सुशुभीकरण केलं नाही, तर लोकहित मंचातर्फे आम्ही तीव्र अशा शब्दामध्ये निषेध करून मोठं आंदोलन उभा करू, असे आम्ही लोकहित मंचातर्फे इशारा देत आहे.